कदाचित आमदार आणि त्यांचे सदस्य ज्या पाच तारखेने नंतर त्यांना विनंती त्याची राखण करू नका. आता किमान खड्डेमधून किंवा ह्या पाहण्याची वाट पाहती तशी काय वाट पाहू नका. आपण तुम्हाला पाहिजे वेगळ्या ठिकाणी आम्ही भात पाठवून देऊ, तांदे पाठवून देऊ. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सिंहगड रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये भात लागवड करत अनोखे आंदोलन करण्यात आले. तसा हा भाग राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा मतदारसंघात देखील येतो. मात्र असे असताना देखील राष्ट्रवादी हे आंदोलन करत असल्याने त्याला अनेकांनी स्टंटबाजी देखील म्हटले आहे. त्यामुळे दर्शक म्हणून आपल्याला काय वाटते हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादीने केलेले या आंदोलनाबाबत आपल्याला काय वाटते ते योग्य की अयोग्य हे आम्ही ठरवत नसून ते सर्वथा नागरिकांवर सोपवत आहोत. पुढील बातमी पूर्ण पाहिल्यानंतर आपण खालील कमेंट बॉक्समध्ये स्पष्टपणे आमदार भीमराव तापकीर यांनी दोन्ही टर्ममध्ये विकास कामे करण्यापेक्षा फक्त बोलबच्चन करण्यावर भर दिला त्यामुळे खडकवासला मतदारसंघाची वाताहत झालेली असून नागरिकांना आतोनात त्रासाला सामोरे जावं लागत आहे. खडकवासल्यातील सर्वच रस्त्यांची चाळण झालेली असून सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी भागात राष्ट्रवादीने खड्ड्यांमध्ये भात लागवड केली. विशेष म्हणजे हे आंदोलन चिरडण्यासाठी आंदोलनाच्या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाचे खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याने आंदोलकांनी यावेळी संताप व्यक्त केला. भारत शासनाचं सार्वजनिक बांधकाम विभाग आणि या विभागाचे आमदार त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे सदस्य यांचं लक्ष वेधण्याकरता नांदेड फाटा ते दोंडे ज्या रस्त्यावर जे काही मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले त्या संदर्भामध्ये ज्या ठिकाणी आज आंदोलन होणार आहे म्हणून करता आम्ही काल निवेदन दिलं होतं आणि ते निवेदन दिल्यानंतर आजच्या काळामध्ये खासदार सुप्रियाताईंनी निवेदन दिलं होतं. ते निवेदन दिल्यानंतर या थोपलेल्या प्रशासनाला आणि स्थानिक आमदारांना जाग आली आणि जाग आल्यानंतर त्यांनी सकाळी 9:30 पासून या परिसरातील खड्डे बुजवण्याचं काम केलं. परंतु एखादी चोरी लपवत असताना ती चोरी दाखवत असताना चोर पाठीमागे काहीतरी ठेवून जातो तशा पद्धतीनं या ठिकाणी तुमचे जरी खड्डे बुजवले असले तर या ठिकाणी भातावरी करता एक मोठा खड्डा त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. कोण करता पूर्णपणे चोरी करणे लपत नाही म्हणून त्यांचा हा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो. नागरिकांच्या वतीनं सत्यमय शुभेच्छा देत असताना हे आंदोलन करत असताना आमच्या मनाला देखील वेदना होता कारण सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा यांनी नागरिकांना आश्वासन दिलं होतं आणि सांगितलं होतं रस्ता हा खड्डेमुक्त होणार. 15 डिसेंबर 2017 पर्यंत महाराष्ट्र देखील खड्डा दिसणार नाही आणि जर खड्डा दिसता ते 1,000 रुपये बसतील मिळवा. चंद्रकांत दादा असं वाटतंय की आम्ही खड्ड्यांसोबत सेल्फी काढून तुम्हाला पाठवतोय तुमचं बक्षीस जर मिळालं तर आंबणीनंतर आमचाच नंबर लागेल. चेकमेट टाइम्सला तुम्ही सर्वांनी मिळून अल्पावधीतच 25,000 सबस्क्रायबरचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यासाठी मौल्यवान मदत केली आहे. आमच्या चेकमेट टाइमच्या सर्व दर्शकांची आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो, आपले सर्वांचे आभार मानतो. आपल्या पसंतीचीच आणि खात्रीशीर वृत्त प्रसारित करण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे आपण आपले सल्ले सूचना प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आम्ही आपल्या कमेंटचे स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या सहकार्यातूनच पुढील काही काळातच आम्ही 50 लाख व्ह्यूजचा मोठा टप्पा देखील ओलांडू याबाबत शंका नाही. आपले सहकार्य आणि प्रेरणा आहेतच ते कायम राहो.